बिहारमधील नालंदा येथून प्रेम प्रकरण आणि अनैतिक संबंधाचं एक विचित्र प्रकरण समोर आलंय एका वृद्ध दाम्पत्याला या प्रकरणाची किंमत जीव गमावून मोजावी लागली एका विधवा महिलेने चार वृद्ध प्रियकरांसोबत मिळून पाचव्या प्रियकराची हत्या केल्याचं निष्पन्न झालंय पोलिसांनी जेव्हा या प्रकरणात या कथित प्रेमिकेला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा या प्रकरणाचा भांडाफोड झाला तसेच त्याबाबत ऐकून पोलिसांनाही धक्का बसला हा धक्कादायक प्रकार अस्थावा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलवापूर गावामध्ये घडला आहे इथे एक तीस वर्षीय विधवा महिला चहाच दुकान चालवते तिचे चार वृद्धांसोबत अनैतिक संबंध होते या दरम्यान या प्रेम कहाणीमध्ये त्रुपीत शर्मा वयवर्ष सत्तर या पाचव्या वृद्धाची एंट्री झाली त्यानंतर जे काही घडले ते धक्कादायक होते या त्रुपीत शर्माने इतर वृद्धांप्रमाणेच या महिलेकडे प्रेमसंबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली या प्रकारामुळे या महिलेचे कथित प्रियकर नाराज झाले याबाबत पोलिसांनी सांगितले की या सर्वांनी सदर महिलेसोबत मिळून पाचव्या प्रियकराची हत्या करण्याची योजना आखली या महिलेने चार जणांसोबत मिळून शर्मा याला एकोणीस ऑक्टोबर रोजी एका निर्मनुष्य भागात बोलावले त्यानंतर मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली तसेच त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीमध्ये फेकला तसेच मृताची ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा दगडाने विद्रोप करण्यात आला त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तसेच मृताच्या मुलाने पोलिसांमध्ये तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला त्यामध्ये मृत नेहमी चहाच्या टपरीवरती बसायचा अशी माहिती समोर आली मृताचा मोबाईल स्विच ऑफ येत होता मात्र महिनाभरात मोबाईल स्विच ऑन करताच तो आधीच सर्व्हिस लॅन्सवर टाकलेला असल्याने त्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी हा मोबाईल संशयित महिलेकडून जप्त केला तसेच तिची कसून चौकशी केली यामध्ये तिने आपण चार वृद्धांसोबत मिळून या व्यक्तीची हत्या केल्याचं मान्य केलं